नमस्ते मित्रांनो गेटल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बातमी आहे मित्रांनो महापरीक्षा पोर्टलकडून राबवण्यात आलेल्या तलाठी भरतीमधील गैरव्यवहाराची मित्रांनो भाजप सरकारच्या काळामध्ये महापरीक्षा पोर्टलद्वारे मोठी तलाठी भरती करण्यात आलेली होती आणि त्याची कागदपत्र पडताळणीची प्रोसिजर सध्या चालू आहे महाराष्ट्रभर या भरतीमध्ये खूप मोठा गैरव्यवहार झाल्याचे जा आता उघड झाले आहे सविस्तर बातमी पाहणार आहोत आपण तलाठी भरतीत डमी उमेदवार प्रक्रिया रद्द करण्याचा निवड समितीचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महापरीक्षा पोर्टलकडून राबवण्यात आलेल्या तलाठी भरतीच्या प्रक्रियेत डमी उमेदवारांची निवड झाल्याचे स्पष्ट झाले असून प्रशासनानेच भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करताना संशयास्पद बाबी समोराल्याने नगर जिल्हाधिकारी कार्यालयाने भरती प्रक्रिया स्थगित केली आहे त्यासोबतच संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारने पदभरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याची जबाबदारी महा आय टीच्या महापरीक्षा पोर्टलवर सोपवली होती पोर्टलच्या माध्यमातून क आणि ड प्रवर्गातील बहात्तर हजार पदांसाठी दोन टप्प्यात मेगा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला पहिल्या टप्प्यात छत्तीस हजार जागांपैकी अठराशे नऊ जागांसाठी सर्व जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली या क्रियेसाठी नेमण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात मास्क किंवा हायटेक कॉपी डमी उमेदवार यासारखे प्रकार घडले त्यामुळे या परीक्षांवर मोठ्या प्रमाणात गैरव्य गैरप्रकार आणि आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका ठेवण्यात आला याबाबत महाराष्ट्र टाइम्सने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून हा प्रकार उजाडात आणला होता त्यानंतर राज्य सरकारला पोर्टल रद्द करावे लागले विविध विभागांमध्ये साधारण पाच ते सहा हजार जागांसाठी भरती प्रक्रिया झाली त्यात सर्वाधिक अठराशे नऊ जागा तलाठी पदासाठी होत्या नगर जिल्ह्यात दोनशे छत्तीस जागांसाठी तलाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती त्यानंतर महा पोर्टलमार्फत उमेदवार व त्यांना मिळालेल्या गुणांची यादी प्रकाशित झाली या यादीत निवड झालेल्या उमेदवारांपैकी दोन उमेदवारांची निवड डमी उमेदवारांच्या माध्यमातून झाल्याचे महाआयटी विभागाने नगर जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवले त्यानंतर जिल्हा निवड समितीने याबाबत आणखी तपास करून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारींची शहानिशा केली त्यावेळी समितीकडून निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केल्यावर संशयास्पद बाबी आढळून आल्या त्यामुळे समितीने राज्य सरकारकडून अभिप्राय मागवला आहे अशी माहिती निवड समितीचे सदस्य सचिव व निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली आहे परीक्षेचे सी सी टी व्ही तपासा राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली किंवा सुरू आहे त्यामुळे संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा निवड समितीने कटाक्षाने उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यासोबतच परीक्षा दिल्याचे सी सी टी फुटेज तपासावे असे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे म्हणणे आहे भरती प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्याचे याचिकाकर्ते निलेश गायकवाड यांनी सांगितले संदीप निश्चित जे नगरचे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे की जिल्हा निवड समितीच्या तपासणीनुसार दोनपेक्षा अधिक उमेदवार डमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे समितीने दोनशे छत्तीस जागांसाठी अभिप्राय मागवला आहे या प्रक्रियेतील संशयास्पद बाबी पाहता तलाठी पदभरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय एकमक एकमताने घेण्यात आला असून तसा अभिप्राय राज्य सरकारला पाठवला आहे तर मित्रांनो महाभरती जी झाली होती महापरीक्षा पोर्टलद्वारे त्यातील तलाठी भरतीच्या ज्या जागा होत्या अठराशे या सर्व जागांसाठी महाराष्ट्रभर झालेली भरती प्रक्रिया आता रद्द होण्याची शक्यता आहे कारण तशी भरती प्रक्रिया रद्द करावी असा प्रस्ताव आता शासनाला पाठवण्यात आला आहे त्यामुळे मित्रांनो या जागा किंवा ही जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागणार आहे आणि आता महाविकास आघाडीचं शासन या भरती प्रक्रियेसाठी नवीन टेक्निकल पॉईंट विचारात घेऊन नवीन पोर्टल तयार करत आहे आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून आता ही भरती प्रक्रिया होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो ही होती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवे असाल तर गेट गेटॉल स्पेशली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा अपडेटसह धन्यवाद